हेलो हेलो उर्मिला कुठे आहे? उर्मिला स्वतः नाही येऊ शकली, पण तिने हे रिपोर्ट्स पाठवलेत. हरकत नाही. 2010 इतके जुने रिपोर्ट्स लगेच दिले त्यांनी तुम्हाला? लगेच असं नाही, पण दिले. हां यावेळी मला खऱ्या बाजूने उभं राहायची शक्ती दे देवा. माझ्या मुलांना आता कोणत्याही संकटांना सामोरं नको जायला लावूस. हॅलो हॅलो बोला डॉक्टर. उर्मिला काहीतरी सांगायचंय. काय? नाही असं नाही, आपण भेटूनच बोलूया. नाही डॉक्टर, मला नाही येता येणार क्लिनिकला. तुम्ही सांगा ना काय झालंय. हे बघ उर्मिला, मी तुझे सगळे रिपोर्ट्स नीट पाहिलेत आणि मी माझ्या निष्कर्षापर्यंत पोहोचले. हे बघ उर्मिला, तुझे रिपोर्ट्स मॅनिप्युलेट केले गेलेत. तुझं बाळ अगदी व्यवस्थित होतं, अबॉर्शनची काहीच गरज नव्हती. रिपोर्ट्स मॅनिप्युलेट केले गेलेत यातच आलं की त्यांचा उद्देश काय होता. कोणी केलं असेल? आता हे का कोणी केलं असेल हे सगळ्यात चांगलं तुला कळू शकेल. हो, पण एक मात्र नक्की, तुझ्या घरच्यांच्या परवानगीशिवाय हे झालेलं नाही. हॅलो हॅलो उर्मिला, हॅलो काय झालं डॉक्टर? काय काय म्हणाली ती? ती काही बोलण्याच्या अवस्थेत नव्हती, साहजिक आहे, चांगला शॉक बसला असणार तिला. आपल्या घराने फक्त मुलांची म्हणजे मुलग्यांचीच परंपरा आहे. सुशिक्षित म्हणवणाऱ्या लोकांमध्ये स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण बरंच आहे, कारण त्यांना त्यांची संस्कृती आणि श्रीमंती टिकवण्यासाठी वंशाचा दिवा हवा असतो ना. मेंदळेनी किंवा कुणीही विचारलं नसलं तरी आम्ही तुम्हाला सांगतो, आम्हाला नातूच हवाय. आम्ही लढ करणार, मज्जा करणार, मस्ती करणार आणि क्रिकेट खेळणार. मुलगी झाली तरी क्रिकेटच खेळणार का? काय तुला माहिती आहे आपल्याला मुलगाच होणार आहे? तुम्ही उचल फोन. उर्मी, अगं कोणाचा फोन आला? काय झालं उर्मी? ए अगं मी पाणी घेऊन येते. ए उर्मी,
काय मॅडम अशा फेऱ्या का मारते? मुलगा हवाय का मुलगी? काय मी तुला सरळ सरळ प्रश्न विचारते, मला सरळ सरळ उत्तर दे. अग पण काय, आपल्याला बाळ होईल तेव्हा तुला मुलगा हवाय का मुलगी? अग पण एक मिनिट, म्हणजे आपल्याला? नाही, मी फक्त विचारते तुला. अग पण धनश्री, जेव्हा केव्हा आपल्याला बाळ होईल तेव्हा तुला मुलगा हवाय का मुलगी? हा काय प्रश्न आहे वेड्यासारखा? अग काहीही चालेल, अग ते आपल्यावरती थोडीच आहे. बर, मग तुला चॉईस दिला तर काय निवडशील? काहीही चालेल मला धनश्री. नक्की? हो, अर्थात. तू हे खरच मनापासून बोलतोय? हो. अगं पण यात एवढं क्रॉस चेक करण्यासारखं काय आहे? काय त्या बॉन्ड पेपर वर लिहून घेणार आहेस का माझ्याकडून? नाही, मी फक्त खात्री करून घ्यायला विचारत होते. कसली खात्री तनुश्री, काय चाललंय हे सगळं आणि तू मला हे का विचारतेस? समीर, उर्मीच्या बाबतीत खूप भयंकर घडलंय रे. ओह माय गॉड, आय कांट बिलीव्ह दिस. एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत घरामध्येही असं काही घडू शकतं? माझा तर विश्वासच बसत नाही या गोष्टीवर. एक मिनिट, पण तू हे मला का विचारत होतीस? हां, यू मीन तुला असं वाटत होतं की मी तू मॅड धनू? तुला असं वाटतं की माझ्याही मनामध्ये असा काहीतरी जेंडर बायस असेल? तसं नाही रे, पण हे माझ्या जवळच्या घरात म्हणजे उर्मीच्या बाबतीत असं घडलंय म्हणून तुला असं वाटलं? तुला वाटलं की आपल्याही घरामध्ये असं काहीतरी घडेल? सॉरी, तू आई बाबांचा एकुलता एक मुलगा आहेस म्हणून मला वाटलं की संशयाला थोडी जागा आहे. काही काय विचार करतेस ग तू? वेडा बाई. नो, हे बघ, आपल्या घरामध्ये असं काहीही घडणार नाही, ट्रस्ट मी. उर्मी काय करत असेल आता? बरी असेल ना ती?